मित्रांनो नमस्कार. एम पी एस सी कट्टा नांदेड या यूट्यूब चॅनलवरती मी महेंद्र सर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ग्रामसेवक भरतीसाठी महत्त्वाचे असे प्रश्न उत्तरे, जे की आगामी होणाऱ्या ग्रामसेवक भरतीमध्ये तुम्हाला नक्कीच विचारल्या जातील. आणि विद्यार्थी मित्रांनो, ग्रामसेवक भरती ही माझ्या माहितीनुसार दिवाळीच्या नंतर सुरू होणार आहे, त्यामुळे त्या भरतीची तयारी आपण आतापासूनच चालू ठेवूयात. कंटिन्यूमध्ये तुम्हाला या चॅनलवरती ग्रामसेवक भरतीचे व्हिडिओ पाहायला मिळतील. जर चॅनलवरती नवीन असाल, पहिल्यांदा चॅनलला पाहिलं असेल, व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल, तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, नोटिफिकेशन बेलला प्रेस करा आणि आमचं टेलिग्राम चॅनल जॉईन व्हायला विसरू नका. टेलिग्रामची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. याआधीचे व्हिडिओ जर तुम्ही पाहिले नसेल तर त्याची मी प्लेलिस्ट तयार केलेली आहे आणि ती प्लेलिस्ट तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. त्यावरती क्लिक करून तुम्ही ते सर्व व्हिडिओ पाहून घ्या. चला तर पाहूत आजच्या व्हिडिओमधले महत्त्वाचे असे प्रश्न उत्तरे. चला तर चालू करू आजचा व्हिडिओ. रेल्वेच्या शेवटच्या स्टेशनला काय म्हणतात? तर विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा एखादी रेल्वे एखाद्या स्टेशनवरून सुटते आणि ती शेवटच्या स्टेशनला थांबते, तर जी शेवटच्या स्टेशनला थांबते त्याला टर्मिनल असे म्हणतात. त्या ठिकाणी रेल्वेचा शेवटचा स्टॉप असतो. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, जगातील सर्वात वेगवान ठरलेल्या फुगाकू हा जो संगणक आहे तो कोणत्या देशाने तयार केलता? तर जो हा जो संगणक आहे फुगाकू, तर हा संगणक जापान या देशाने तयार केला होता. त्यानंतरचा प्रश्न, अँटार्क्टिकामध्ये प्रथमच अंड्याचे जीवाश्म सापडले, या जीवाश्माला काय नाव देण्यात आले? तर हे जे जीवाश्म सापडले त्याला द थिंग असे नाव देण्यात आले. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवपदी कोणाची नियुक्ती झाली? तर संजय कुमार यांची महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली. पुढचा प्रश्न, पीपल डेली हे कोणत्या देशाची मुखपत्र आहे? तर पीपल डेली हे जे मुखपत्र आहे ते चायना या देशाचे मुखपत्र आहे. सुभाषचंद्र बोस यांनी किती वेळा काँग्रेसचे अध्यक्षस्थान भूषवलेले आहे? तर एकूण 2 वेळा सुभाषचंद्र बोस यांनी 2 वेळा काँग्रेसचे अध्यक्षपद भूषवलेले आहे. कंकणाकृती सूर्यग्रहणाला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जाते? तर रिंग ऑफ फायर या नावाने कंकणाकृती सूर्यग्रहणाला ओळखले जाते. पुढचा प्रश्न, बी एम डब्ल्यू इंडिया या कंपनीचे नवे अध्यक्ष कोण आहेत? तर विक्रम प्रवाह हे बी एम डब्ल्यू इंडिया या कंपनीचे नवीन अध्यक्ष आहेत. पुढचा प्रश्न पाहूत, पंतप्रधान गरीब कल्याण रोजगार योजनेची सुरुवात केंद्र सरकारने कधी सुरू केली? तर गरीब कल्याण योजना याची सुरुवात 20 जून 2020 पासून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चालू केली. 2020 जागतिक जल सर्वेक्षण दिनाची संकल्पना काय होती? तर याची जी संकल्पना होती ती हायड्रोग्राफी एनेबिलिंग ॲक्टोनॉमस टेक्नॉलॉजी ही होती. पुढचा प्रश्न पाहूत, 6व्यांदा बॅलन डी ही पुरस्कार कोणी जिंकला? तर लियोनेल मेसी यांनी हा पुरस्कार जिंकला. लक्षद्वीप कोणत्या महासागरात आहे? तर लक्षद्वीप हे अरबी समुद्रामध्ये आहे. त्यानंतरचा प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वोच्च असा धबधबा कोणता आहे? तर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात उंच असा धबधबा म्हणजे ठोसेघरचा धबधबा आहे. त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग कुठे आहे? तर त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग हे नाशिक जिल्ह्यामध्ये आहे आणि येथूनच गोदावरी नदीचा उगम होतो. द हिंदू या न्यूजपेपरचे संपादक कोण आहेत? तर एन रवी हे द हिंदू या वृत्तपत्राचे संपादक आहेत. स्वातंत्र्यपूर्व भारतातील पहिल्या कॅबिनेट मंत्री कोण होत्या? तर विजयालक्ष्मी पंडित या स्वातंत्र्यपूर्व भारतातील पहिल्या कॅबिनेट मंत्री होत्या. हे पंडित नेहरू यांच्या भगिनी होत्या. पाकिस्तानची राष्ट्रभाषा कोणती आहे? तर पाकिस्तानची राष्ट्रभाषा उर्दू आहे. जनगणमन हे राष्ट्रगीत मूळ कोणत्या भाषेत लिहिले गेले होते? तर तुम्हा सर्वांना याचं उत्तर माहीत असायला पाहिजे. तर हे जे राष्ट्रगीत होते ते मूळ बंगाली भाषेमध्ये लिहिले होते. तर तुम्ही मला सांगायचं आहे की
राष्ट्रगीत कोणी लिहिले? खाली कॉमेंट करून मला प्रत्येकाने याचं उत्तर सांगायचं आहे. कोयना धरणाला किती दरवाजे आहेत? तर कोयना धरणाला एकूण 6 दरवाजे आहेत. पुढचा प्रश्न पाहूत. महाराष्ट्र केसरी स्पर्धेची सुरुवात कधी झाली? तर 1961 पासून महाराष्ट्र केसरीची सुरुवात झाली. सेऊल शांतता पुरस्काराची राशी किती असते? तर $2,00,000 हे सेऊल शांतता पुरस्काराची रक्कम असते. स्त्रियांना मतदानाचा हक्क सर्वप्रथम कोणत्या देशाने बहाल केला? तर न्यूझीलंड या देशाने सगळ्यात आधी स्त्रियांना मतदानाचा हक्क दिला होता. जगातील पहिली हायड्रोजनवर आधारित रेल्वे कोणत्या देशात सुरू झाली? तर जर्मनी या देशामध्ये सगळ्यात आधी हायड्रोजनवर चालणारी रेल्वे सुरू झाली. जयपूर फूडचे जनक कोणाला म्हणतात? तर जयपूर फूडचे जनक प्रमोद शेट्टी यांना म्हणतात. ज्ञानपीठ पुरस्काराची राशी किती आहे? तर 11,00,000 रुपये ज्ञानपीठ पुरस्काराची राशी आहे. पुढचा प्रश्न. 8वे विश्व साहित्य संमेलन कुठे पार पडले? तर हे जे साहित्य संमेलन पार पडले ते अबुधाबी या ठिकाणी पार पडले. अबुधाबी तुम्हाला सर्वांना माहीत असेल तर ते UAE म्हणजेच युनायटेड अरब अमिरातीच, त्यालाच आपण संयुक्त अरब अमिरात असे म्हणतो, या ठिकाणी ते पार पडले. स्ट्रॅटेजिक पॉलिसी ग्रुपच्या अध्यक्षस्थानी सध्या कोण आहेत? तर त्याचे अध्यक्ष अजित डोवाल ही आहेत. लुईस हॅमिल्टन हे कोणत्या संघाचे ड्रायव्हर आहेत? तर मर्सिडीज संघाचे ते ड्रायव्हर आहेत. पुढचा प्रश्न. कोणत्या शहराला स्कॉटलँड ऑफ द ईस्ट असे म्हणतात? तर शिलाँग या शहराला स्कॉटलँड ऑफ द ईस्ट असे म्हणतात. पृथ्वी दिवस कधी साजरा केला जातो? तर 22 एप्रिल रोजी पृथ्वी दिवस साजरा केला जातो. जगातील सर्वात वयोवृद्ध मॅरेथॉन धावक कोण आहेत? तर फौजा सिंग हे जगातील सगळ्यात जास्त वयोवृद्ध असे मॅरेथॉन धावक आहेत. इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्स कोणत्या देशाची गुप्तहेर संस्था आहे? तर ही पाकिस्तानची गुप्तहेर संस्था आहे. अमेरिकेच्या राष्ट्रपती भवनास काय म्हणतात? तर यास व्हाईट हाऊस असे म्हणतात. भोजपुरी फिल्म उद्योगास काय म्हणतात? तर यास बॉलिवूड असे म्हणतात. भारतनाट्यम कोणत्या राज्याशी संबंधित नृत्य आहे? तर तामिळनाडू या राज्याशी संबंधित आहेत. टेबल टेनिस स्पर्धेतील टेबलचा आकार किती असतो? तर 9x5x2.5 फूट हा त्याचा आकार असतो. MST इंटरनॅशनलचे मुख्यालय कुठे आहे? तर लंडन इथे हे मुख्यालय आहे. याची स्थापना 1961 साली करण्यात आली होती. जगातील सगळ्यात उंच असलेले रेस्टॉरंट ॲटमॉस्फियर कुठे सुरू करण्यात आले? तर बुर्ज खलिफा या ठिकाणी हे सुरू करण्यात आले. 122व्या मजल्यावरती हे हॉटेल सुरू करण्यात आले. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंट करून कळवा. व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करून टाका. चॅनलवरती नवीन असाल, पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल आणि असेच व्हिडिओ तुम्हाला दररोज पाहिजे असेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि नोटिफिकेशन बेलला प्रेस करून ऑल नोटिफिकेशनवरती क्लिक करा. टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यावरती क्लिक करून टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. आणि ग्रामसेवक भरती संदर्भात इतर व्हिडिओ पाहायचे असेल तर त्याची लिंकसुद्धा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे. प्रत्येक प्लेलिस्टनुसार मी व्हिडिओ प्रत्येक व्हिडिओची प्लेलिस्ट मी तयार केलेली आहे, त्यामध्ये भरपूर अशी व्हिडिओ समाविष्ट केलेले आहे, ॲड केलेले आहे, ते तुम्ही पाहून घ्या. हा व्हिडिओ आपल्याकडे असलेल्या सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती नक्की शेअर करा. आणि तुम्हाला दादा एवढंच सांगतो की दिवाळीच्या नंतर सर्व पदाची परीक्षा चालू होणार आहे, त्यामुळे आपला अभ्यास कंटिन्यू ठेवा. आणि आपल्या ग्रामसेवक पदाची सुद्धा परीक्षा माझ्या अंदाजानुसार येत्या 3 महिन्यामध्ये कंप्लीट होणार आहे, त्यामुळे आपला अभ्यास बंद ठेवू नका. आणि इतर कोणत्या विषयाचे व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही नक्की कॉमेंट करून सांगा, त्यावरतीसुद्धा मी व्हिडिओ नक्कीच बनवेल. तर भेटो पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.